नमस्कार, मी ऋषी देसाई, सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती याबद्दल भरभरून बोलत असतो. आज आपल्यासोबत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब, स्वागत आपलं. गेल्या काही दिवसापासून प्रचंड चर्चा आहे ती म्हणजे अर्थातच फुटबॉल संदर्भातली. नेमकं काय आहे आणि हे कुणासाठी आहे? फुटबॉल हा गोष्ट अशी आहे ना ऋषी, तो सर्वसामान्यांसाठी त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. कारण आज मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलात, पैसा असून सुद्धा त्या गोष्टी भेटत नाही ज्याचा आपल्यावर अधिकार आहे, ज्या गोष्टीवर आपला अधिकार आहे. उदाहरणतः आपली साधारण अपेक्षा काय की मी जर पैसे देऊन काही खरेदी करतो तर मला विषयमुक्त, भेसळमुक्त, माझ्या कुटुंबाला आरोग्यवर्धक अशा गोष्टी भेटल्या पाहिजेत. मग ते रोजच्या जीवनातले तांदूळ असतील, गहू असतील, मसाले असतील, चिकन असेल, जे काय आपण कन्झम करतो दिवसाला ते आपल्याला एक विषयमुक्त आणि आरोग्यवर्धक भेट, एवढी एक सामान्य अपेक्षा मुंबईकरांची किंवा सर्वसामान्य लोकांची. पण तेही आपल्याला भेटत नाही पैसे देऊन सुद्धा. तुम्ही जर आज बघितलात सर, प्रत्येक गोष्ट एवढी पॉलिश आणि प्रोसेस केलेली असतात, सगळ्या केमिकल्समधून बाहेर आले असतात, ते खाव्या की नाही खाव्या हा विचार पडतो, पण शेवटी पर्याय नसल्यामुळे आम्ही ते असताच खातो. त्यामुळे जेवढा पैसा आम्ही आमच्या खाद्यान्नावर खर्च करतो तेवढाच पैसा आम्ही औषधांवर देखील खर्च करतो. आज लहान लहान मुलांमध्ये तुम्हाला डायबेटीस असतील, लय नको नको ते आजार आहेत, कसे होतात का होतात, आपण फक्त एकच काम करतो, डॉक्टरकडे पैसा घालतो. जेवढी गर्दी तुम्हाला रेशनिंगच्या दुकानात भेटत नाही त्याच्याही पेक्षा जास्त गर्दी तुम्हाला मेडिकलच्या किंवा दवाखान्यांमध्ये दिसेल. आणि मग ह्या कुठेतरी गोष्टी बदलल्या पाहिजेत. आणि जे प्रामाणिकपणे शेतकरी उत्पादन घेत आहेत भेसळमुक्त किंवा विषमुक्त, त्यांनाही चांगली बाजारपेठ दिली पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपण फुटबॉल ही कॉन्सेप्ट करतो. ह्याने अजून एक मोठा फायदा होणार आहे ऋषी, मुंबईतल्या हजारो लोकांना डायरेक्ट फुटबॉलच्या उभारणीत भाग घेतल्यामुळे लाखोंचं उत्पादन त्यांना मिळवण्याची संधी उपलब्ध होईल. आणि इनडायरेक्टली असे कितीतरी घटक आहेत जे यातून मोठाच एक रोजगार उभा करणार आहे. सुरुवात जी आपण करतो आता 18 एप्रिलला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती, इथे दोन प्रकारचे फुटबॉल आहेत, एक विथ चिकन आणि विदाउट चिकन. विथ चिकनमध्ये आपण पुण्यातली एक प्रख्यात कंपनी आहे जिला गेले 25 वर्षाचा अनुभव आहे आमिर चिकन, त्यांच्याबरोबर आपण करार केला आहे. त्या अनुषंगाने अतिशय म्हणजे तुम्ही जर बघालात कुठल्याही मुंबईतल्या चिकनच्या दुकानात की जायची इच्छा देखील होत नाही, तिथेच ते रक्त पडलेलं असतं, पिसं पडलेली असतात आणि नाक दाबून आपण दुर्गंधीत उभं राहून कसे बसे ते चिकन घेतो आणि घरी जातो, पैसा तेवढाच देतो. पण आता हे चित्र बदलेल. तुम्हाला सुवर्ण कोकणच्या फुटबॉलमध्ये एअर कंडिशनरमध्ये अतिशय चांगल्या प्रसन्न वातावरणात तुम्हाला प्रशिक्षित स्लॉटरकडनं हे स्लॉट केलेलं तुम्हाला एक हायजेनिक चिकन तुम्हाला उपलब्ध होईल. जिवंत कोंबड्या तुम्हाला तिथे असतील उपलब्ध असेल. नुसतं कोंबडीचंच नाही आहे तर अस्सल गावरान कोंबड्या असतील, बटेर असेल, बदकाचं चिकन असेल, लोरी असेल, विविध प्रकारची अंडी म्हणजे पावर एक अंडी असेल, ओमेगा 2 अंडी असेल, अशा विविध गोष्टी असेल. त्याचसोबत जे जीवनावश्यक वस्तू आहेत म्हणजे हातसडीचे तांदूळ असतील, तुमचे नाचणी असेल, बाजरी असेल, डाळी असतील, पण ह्या सर्व डाळी जात्यावर दळलेल्या आहेत त्यामुळे त्यातले जे प्रोटीन्स आहेत कंटेन आहेत ना तो जसाचा तसा आहे. पुणे आणि नाशिकच्या काही आणि कोकणातल्या काही महिला बचत गटांनी त्या केलेल्या आहेत. त्यानंतर घरी कुटलेले मसाले असतील, लाकडी घाण्यावरचं तेल असेल, अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या मुंबईकरांना हव्यात पण त्या त्यांना भेटत नाही आहेत. आणि असल आपण जो मेवा बोलतो गावरान मेवा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उत्पादला तो लोकांना सहजपणे भेटणार आहेत आणि खूप मोठं अर्थांजनाचे संधी सर्वसामान्य लोकांकडे. आणि तुम्हाला सांगतो की ज्याच्याकडे फक्त थोडाफार पैसा आहे पण त्याला तो इथे तिथे लावण्यापेक्षा काहीतरी तो संधीच्या शोधात आहे, त्यांच्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे ऋषी. आज बँकांचाही भरोसा नाही तुम्ही जर बघितलात ना की, आणि जर तुम्ही ठेव ठेवता एखाद्या बँकेत तर तुमच्या 1 लाख रुपयाचीच गॅरंटी आहे. समजा बँक डुबली तर तेवढेच पैसे भेटतील, बाकी सगळे डुबीत जातील. आणि व्याज बघितलं तर असणं का आणि नसेल काय काही सांगता येत नाही, 6%, 7%, PPF परवून 7.5%. पण हा एक असा व्यवसाय आहे मॉलचा की जिथे तुम्ही जर स्वतः आज पुण्यामधल्या काही आपल्या मॉलमध्ये जाऊन बघितलात तर तिथल्या प्रत्येक सामान्य मॉलधारकाचं उत्पादन हे महिना 1 लाख रुपये, त्याहीपेक्षा कितीतरी जास्त आहे पण कमीत कमीत 1 लाख रुपये. आणि मग ह्यासाठी लागतं काय 200 ते 400 स्क्वेअर फूटची जागा? कारण जो कामगार लागणार आहे प्रशिक्षित तो तर आपण प्रोव्हाइड करणार आहोत, भले त्यांचा पगार ते देतील पण ते प्रशिक्षित मुलं आपण यांना देतो आहे. त्याच्यानंतर ह्या सगळ्या मालाची ब्रँडिंग संस्था विविध माध्यमातून करणार आहे आणि लोकांना एक चांगलं अन्न कसं भेटेल यावर आपला फोकस आहे. त्यामुळे एक मोठी संधी गुंतवणूकदार असेल किंवा ज्यांना काहीतरी करायची एक बोलताना जुजबा आहे, काहीतरी जुनून आहे,
ह्या लोकांसाठी. आणि तुम्ही जर बघितलं आत्ता जे आपण 40 जणांना जे सिलेक्ट केले आहेत, मग खारघर असेल, पनवेल असेल, नालासोपारा असेल, दादर माटुंगा, सर्व एरियामध्ये जे आपण अलाउट केले आहेत, निवड केली आहे, त्यामध्ये महिलांचं प्रमाण खूप मोठं आहे. म्हणजे मला कुटुंब सांभाळून हा मॉल उभारायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये झालंय कसं की आपण काही बँकांकडनं ही पॉलिसी तयार केली आहे, त्यामुळे एक चांगला अर्थपुरवठा पण त्या बँकांच्या माध्यमातून होत आहे. फक्त तुमच्यामध्ये हिंमत पाहिजे काहीतरी स्वतःची एक नवीन ओळख करून देण्याची, तेवढं असेल तर. कारण धंदा सांभाळायला ते कामगार आहेत ते करतील, तुम्हाला फक्त जो कॅश काउंटर आहे ते फक्त तुम्हाला सांभाळायचं. आणि अतिशय CCTV असेल, उच्च प्रतीचं सॉफ्टवेअर असेल, साधं एक पीस सुद्धा तुमच्या दुकानाच्या बाहेर तुमच्या परवानगीशिवाय नाही जाणार अशा पद्धतीतली ती एक जबरदस्त यंत्रणा उभं केली आहे. आणि प्रचंड फायदा याचा शेतकऱ्यांना तर आहेच, ग्राहकांना तर आहेच, पण जे मॉलधारक आहेत त्यांनाही मोठ्या प्रमाणात आहे. एक आपले वेगवेगळे जे पोल्ट्री व्यावसायिक आहेत जे सुवर्ण कोकणच्या माध्यमातून आहेत, त्यांनाही या सगळ्याचा फार मोठा फायदा होणार आहे. पण त्याचबरोबर जे आपल्याकडे सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून काही तरुण वळले आहेत, शिलेदार होत आहेत, त्यांनाही या सगळ्या फूड मॉलचा कसा फायदा होणार आहे? नक्की, आपले शिलेदारच नाही तर महाराष्ट्रातले जे जे शेतकरी चांगल्या पद्धतीने ऑर्गॅनिक किंवा विषमुक्त उत्पादनाचं हे करतात, उत्पादन घेतात मालाचं, मग ते तांदूळ असतील, गहू असतील, तेल असेल, कोंबड्या असतील, शेळ्या असतील, जे जे चांगलं उत्पादन तुम्ही घेत आहे तर तुम्ही आमच्याकडे संपर्क करा. तुमचा जेवढा माल असेल तेवढा आपण चांगल्या भावाने इथे घेऊ बाजारभावानुसार. आणि त्यामुळे मार्केट शोधायला दलाल वगैरे अशी गरज नाही. तुम्ही आता डायरेक्ट सुवर्ण कोकणला अप्रोच करा, कारण आता परचेस डिपार्टमेंट आपलं उभं राहत आहे, तिथे तो भाव ठरवला जाईल आणि तुमचा सर्व माल घेतला जाईल. एवढंच नव्हे तर जे बचत गट असतील, महिला बचत गट, त्यांना जर काही करायची तयारी असेल की बाबा आम्ही मसाले तयार करून देतो किंवा आम्ही अजून काही करून देतो, तर त्यांच्यासाठी फार मोठी बाजारपेठ आहे. खास करून कोकणातल्या लोकांसाठी, कोकणातले नारळ असतील, कुठलेले मसाले असतील किंवा इतर सर्व गोष्टी असतील, जर तुम्ही चांगल्या प्रमाणात जर ते उत्पादित करत असाल आणि त्यातली गुणवत्ता टिकून ठेवत असाल तर तुमच्यासाठी मोठी सुवर्ण संधी आहे. नक्कीच, हीच गुणवत्ता आपण मालात असते तीच गुणवत्ता व्यवसायात असावी यासाठी काही व्यवसाय वर्ग घेतो. म्हणजे जे अगोदरच शिकवलं जातं की कोण दुकानाची जागा ओळखून त्याला देणं एवढा व्यवसाय नाहीये, तर त्याची काय गणित असतात, काय नेमकं कशा पद्धतीनं व्यवसाय चालला जाणार आहे याचंही आपण नॉर्म्स ठरवतो. म्हणजे कोणी यावं आणि कोणी करावं असं आहे तर ती कशी गणित असतात? पहिली गोष्ट तर त्याचं अर्थशास्त्र सांगतो दुकानाचं. तुम्ही आज मुंबईतल्या कुठल्याही दुकानात, गल्लीतल्या दुकानात जर ऋषी गेलात आणि त्याला फक्त विचारा की तुम्ही महिन्याला किती चिकन विकता, मी फक्त आता चिकन पासून सुरुवात करतो, तर गल्लीतल्या साधारण दुकानात सुद्धा महिन्याला 3 ते 4 हजार किलो चिकन विकलं जातं. तुम्ही किमान किलो मागे 30 रुपये, कारण तुम्ही जर चिकनचा व्यवसाय बघितला तर शेतकऱ्याला 70 रुपये भेटतात, मार्केटमध्ये उपलब्ध होते इकडचे रिटेलर्सला 80 रुपयाला आणि तो विकला जातो 160 रुपयाला. त्याचे जर वेस्टेज पकडलं तर 33% वेस्टेज असतं. म्हणजे तरी सुद्धा किमान 1 किलो मागे 30 रुपये किमान फायदा हा त्या दुकानदाराला होतो. मग 30 रुपये गुणिले जर 3 हजार किलो साधारण पकडले, म्हणजे तुम्ही कुठल्याही गल्लीतल्या दुकानदाराला जाऊन विचारा, तो 3 ते 4 टन त्याचा सेल हा असतोच, तरी सुद्धा महिन्याला 1 ते 1.25 लाख रुपये फक्त त्या चिकन व्यवसायातून झाले. हा झाला चिकनचा भाग, हा झाला फक्त चिकन मधनं. अंडी वेगळी, वेगळी जी वेगळे आपले उत्पादन आहेत, तांदूळ असतील, गहू असतील, लासणी असेल, पीठ असेल, मसाले असतील, त्यातून वेगळा नफा. मग हा झाला नफा, पण खर्च किती आहे? खर्च साधारण जर पकडला तर दुकानाचं भाडं 40-50 हजार रुपये गेला. तुमचे जे दोन आपण स्लॉटर त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत प्रशिक्षित, त्यांचे 20 हजार पगार गेले आहे. लाईट बिल असेल, कॅरी बॅग्स असतील, इतर गोष्टी असतील, हे पकडले तरी 70-80 हजार. पण हा सगळा खर्च जाऊन सुद्धा ना 1 लाख रुपये तुमच्याकडे हातामध्ये उरतात. आणि मग ह्याच्यामध्ये हे आहे, नफा आहे, तसंच ह्यांना एक वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण आहे. जेवढे आपले मॉलधारक आहेत त्यांचं प्रत्येक महिन्याला एकदा त्यांचं प्रशिक्षण असतं. तिथे नेमकं संवाद ग्राहकांशी कसा साधावा, त्यांना चांगल्या सुविधा कशा देता येतील, कशा पद्धतीने आपलं चांगलं प्रोडक्ट, कारण बघा चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवायला लागतात, वाईट गोष्टी आपोआप जातात. आज भले किती दारूबंदी झाली आपण म्हणतो हायवेला, पण गल्लीमध्ये सुद्धा तुम्ही दुकानं बघा मोठे. तुम्ही जर त्या रंगपंचमीच्या दिवशी बघितलं असता तर अक्षरशः आम्ही अवाक झालो होतो ऋषी. प्रत्येक चिकन आणि मटनच्या दुकानाबाहेर ही भली मोठी लांब सकाळी 6 वाजल्यापासून. एवढा प्रचंड खप आपल्या मुंबईत जातो. मुंबईमध्ये जर सरासरी तुम्ही उत्पादन धरलात तर दिवसाला 1,70,000 अंडी जात आहेत.
आणि एवढी मोठी बाजारपेठ आणि इथे कुठेही तुम्हाला मराठी मनुष्य दिसत नाही या विक्रीमध्ये, ही थोडीशी खंत आहे. पण ह्याचा एकमेव कारण की तिथे स्लॉटिंग करणारी माणसं भेटत नव्हती. तुम्ही जर मुंबईतली दुकानं शोधला तर तिथे तुम्हाला स्लॉटिंग करणारा हा कुठेतरी एखादा दारूबाज किंवा एखादा ज्याला काहीच कामधंदा ना भेटत तर तो मनुष्य तो कापत असतो आणि आपल्याकडे पर्याय नसतो. पण आता ते चित्र बदलले. आपण जे मुलं कुशल कामगार जे देतोय ना, त्यांना पूर्वपार पूर्ण प्रशिक्षित केलं असतं की कसं हलाल करायचं, कशा पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने ते कापायचं, कसं स्कीम काढायची, ह्या सगळ्या गोष्टी. आणि हीच मुलं तुमचं लोडिंग अनलोडिंग पण करणार आहेत. ते तिथे 24 तास तुमच्याकडे असणार आहेत. त्यामुळे मुख्य जो हे आहे काम आहे ते ती मुलं करतील. मग तुम्हाला फक्त जे कॅश काउंटर आणि लोकांशी संवाद साधणं हेच तुमचं मुख्य काम असेल. पण जसा ह्याच्यामध्ये हे आहे फायदा आहे, तसेच काही निकष सुद्धा आहेत की असं कोणालाही आपण ऑलआउट करत नाही आहेत. आता आपल्याला फक्त 40 लोकांना अलाउट करायचे आहेत, कारण सुरुवातीला आपण 100 लोकांनाच अलाउट करतोय, त्यांना मोठे करतोय, त्यांची श्रीमंती लोकांना समजून देत, त्यांच्या माध्यमातून इतर लोकांना त्याचा फायदा होऊन देत, आणि मग ते आपोआप जाळं वाढलं जाईल. आता आपण मुंबई, ठाणे, पण नवी मुंबई आणि कल्याण किंवा इथे वसई विरारपर्यंत आपण ती शॉप्स हे करतोय. आणि तुम्ही जर बघाल की हळूहळू कालांतरने, मला पूर्ण खात्री आहे, कारण ज्या पद्धतीतला आपण माल घेतोय आणि ज्या पद्धतीतले पुण्यातले आपले दुकानं चालू आहेत, मला पूर्ण खात्री आहे की सुवर्ण कोकण फूड मॉल ही एक नवी ओळख होईल मुंबईची आणि हजारो लोकांना ह्याच्यातून डायरेक्ट इनडायरेक्ट मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होते. रोजगार उपलब्ध होईल, रोजगाराच्या संधी होईल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य माणसाला या प्रवाहात आपण आणण्यासाठी फार मोठी धडपड करतोय. त्यानं या प्रवाहात येण्यासाठी त्यानं स्वतः काय केलं पाहिजे? नाही, जे आता कार्यक्रम बघतात किंवा ज्यांना ह्या प्रवाहात यायचं आहे उद्योजकीय प्रवाहात, तर त्यांनी पहिलं तर कार्यशाळेत यावं. आता आपली शनिवारी पुण्याला कार्यशाळा आहे, रविवारी ठाण्याला कार्यशाळा आहे, कार्यशाळेत यावं, समजून घ्यावं. आता आमच्या काही लोकांच्या दुकानाची कामं सुद्धा, कारण वेगळ्या प्रकारचं मॉडेल तुम्हाला दिसेल, जसं मॅकडॉनल्ड्स आहेत, डीमार्ट आहेत, अशा पद्धतीने एक सेम मॉडेल असेल. त्यामुळे ते इंटेरियर वगैरे आता ते काम सुरू होईल. ज्यांना या व्यवसायात यायचं आहे स्वतःचा मॉल बघ, आणि आम्ही आपण काय करतोय की 3,000-4,000 लोकसंख्येच्या मागे एक शॉप, घाईगर्दीने शॉप वाटत नाहीत, अलाउड करत नाहीत, किमान 1 ते 1.5 किलोमीटर वरती एक दुकान असेल, आणि ज्या एरियामध्ये ते दुकान असेल तिथे दुसऱ्याला परवानगी नाही आहे. एक ब्रँड आहे, याच्या माध्यमातून तुम्हाला भविष्यात बघा वेगवेगळ्या स्कीम दिसतील, वेगवेगळ्या गोष्टी दिसतील, काही आगरी महोत्सव असतील, काही कोळी महोत्सव असतील, काही अजून काही असेल, एक वेगळी ब्रँडिंग फूड मॉलची तुम्हाला असेल, आणि लोक अक्षरशः लाईन लावून माल घेतील अशा पद्धतीतलं ते सगळं वर्कआउट केलेलं आहे. आणि लवकरच तुम्हाला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबईत हे मॉल चालू झालं दिसतील. ज्यांना ज्यांना ह्या प्रवाहात यायचं या उद्योग, कारण हे क्षेत्र आजपर्यंत आपण मागेच होतो, तुम्हाला मराठी टक्का याच्यामध्ये खूप कमी दिसतो ज्याच्यामध्ये. आणि हाच नाही, ज्या ज्या व्यवसायात प्रचंड नफा आहे ना तिथे आम्ही मागेच आहोत नेहमीच. आणि जे व्यवसाय करतोय ते कसे करायचे म्हणून करतोय, त्याला झुकून देणं, त्यातलं उच्च प्रशिक्षण घेणं किंवा एक प्रोफेशनलपणे ते काम करणं, इथे आपण थोडेसे कमी पडतो. आणि माझी तरुणांना, सर्वांना, महिलांना हे आव्हान आहे की ह्या प्रवाहात या, चांगला नफा कमवा, आणि त्यासाठी लागणारं प्रशिक्षण सगळं आपण पुरवू, त्यासाठी लागणारं बँकांचं लोन असेल त्याची सुविधा करणं, आणि हे सगळं समजायचं असेल तर 10-11 तारखेला जी ठाण्याची कार्यशाळा आहे तिथे येणं खूप गरजेचं आहे. पण त्यासाठी नोंदणी करणं तेवढंच महत्त्वाचं. नक्कीच, म्हणजे नोंद तर सगळ्यात अगोदर करणं हे आवश्यक आहे, कारण तुम्ही कुठल्याही कार्यशाळेत सहभागी होता, त्या कार्यशाळा जरी मोफत असल्या तरी त्याला प्रचंड गर्दी असते, त्यामुळे निराशेनं नंतर तुम्हाला बाहेर जाण्याची किंवा ती कार्यशाळेत सहभागी न होण्याची ही वेळ येऊ शकते. म्हणून यावर एकच चांगला उपाय, नाव नोंदणी करणं, आणि नाव नोंदणी करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण या सगळ्याच्या निमित्तानं हा जो आता मार्च महिना सुरू आहे, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि या सुवर्ण कोकणच्या प्रशिक्षणाच्या दृष्टीनं हा महिना आणखीन कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो? नाही, जशी मार्चची तुम्ही जर धूम बघाल संपूर्ण देशात असते, बँकवाल्यांसाठी मार्च, इतर लोकांसाठी काम जे कामगार असतात म्हणजे जे नोकरदार असतात त्यांच्यासाठी मार्च, तसेच शेतकऱ्यांसाठी हा मार्च महिना अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही आता ज्या गोष्टी ठरवाल ना ते तुम्ही वर्षभरात त्याच्यातून त्याची फळं खाल. आता आपल्याला नव्या पद्धतीने येणाऱ्या हंगामात लागवड करायची, ती नेमकी लागवड काय करायची, त्याची नियोजन कसं करायचं, आजपर्यंत आपण करत आलो पण ते पारंपरिक पद्धतीने. हळद लागवड आहे त्याची आता तुम्हाला सुरुवात करायची आहे, मशरूम लागवड आहे आता ते समजून घ्यायचं आहे. उगाच आपण धर्म ह्याच्यातून लाखो नाही कमवू शकत, त्यासाठी त्याचं नियोजन हे तेवढंच महत्त्वाचं आहे. ती रोपं कशी बनवायची,
कशा पद्धतीत त्याचे बियाणं आपल्याला उपलब्ध होईल, त्याची तयारी काय करायची, मार्केटचं व्यवस्थापन काय, ह्या सगळ्या गोष्टीसाठी हे जे 2 महिने आहेत एप्रिल आणि मे खूप महत्त्वाचे ऋषी. हे सगळे जे विषय आहेत, शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, मत्स्यपालन असेल, तुमचं हळद लागवड असेल, मशरूम लागवड असेल, शुभयंत मासे असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नफा जेवढा प्रचंड आहे ना तेवढंच त्याचं नियोजनही महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी प्रशिक्षणाशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. प्रशिक्षण कुठेही घ्या पण ते प्रॉपर प्रशिक्षण घ्या, त्यातले प्रगत तंत्रज्ञान काय ते समजून घ्या, आणि मग बघा तुम्ही अतिशय तुटपुंज्या भांडवलात आणि कमीत कमी श्रमात लाखो रुपयाचं अर्थार्जन करू शकता. आणि सुवर्ण कोकणचं जर वेगळेपण काय तर हे आहे की इथे नुसतं लागवडी संदर्भात मार्गदर्शन नाही करत की तुम्ही जास्तीत जास्त कसं पिकवाल, तर इथे नेमकं विकायचं कुठे आणि कसं हे बाजारपेठेचे सुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला ह्या कार्यशाळांमधनं दिली जाते. आणि म्हणून आजपर्यंत जे तुम्ही बघाल सुवर्ण कोकणच्या प्रत्येक कार्यशाळेला हजारोंची गर्दी असते. मला वाटतं हे 4 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी जर कोणी असं म्हटलं असतं की आपण शेतीविषयक कार्यशाळा घेतो तुम्ही या, तर कोणतरी हास्यास्पद केलं असतं. पण मुंबईत राहून सुद्धा मुंबईतल्या कार्यशाळेत शेती हा विषय शिकायला जेव्हा हजारो लोकांची गर्दी तिथे जमते तेव्हा मात्र तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करावाच लागतो की का हे तरुण पुन्हा एकदा मातीकडे वळतात. कारण त्यांना सांगणारे जे मुलं आहेत ना तेही मुंबईतलेच, पण त्यांनी ह्या वर्ष 2 वर्षाच्या कालावधीत सुवर्ण कोकणमध्ये येऊन शास्त्रोक्त प्रशिक्षणाच्या आधारे ज्या पद्धतीत लाखोचा नफा दरमहा घेत आहेत ते बघून त्यांचं कर्तृत्व इतरांना प्रेरित करतात. मला वाटतं आपल्याला फार उशीर झाला आहे की आपण आणखीन थोडं वेगानं केलं पाहिजे. यांचं हा जो संभ्रम आहे ज्या मराठी तरुणांचा किंवा ज्या नव्या व्यावसायिकांचा त्यांच्यासाठी आपलं जे पुस्तक आहे ती फार मोठी नांदी ठरणार आहे. त्या पुस्तकाबद्दल काय सांगा? पुस्तक म्हणजे ऋषी ते पुस्तक नाही, ती एक प्रकारची गीता आहे यशस्वी जगण्याची. तुम्ही जर शेतकरी आहात, तुम्ही जर तुमच्या मनगटावर किंवा तुमच्या स्वतःवर तुमचा जर विश्वास असेल आणि स्वतःचं साम्राज्य तुम्हाला उभं करायचा उद्देश आहे पण तुमच्याकडे भांडवल नाही, तुमच्याकडे कोण मार्गदर्शन प्रॉपर गुरु नाही आहे किंवा प्रशिक्षणाकरता तुमच्याकडे पैसा नाही आहे, तर त्या प्रत्येकासाठी हे पुस्तक म्हणजे एक प्रकारचा तो खजिन्याची चावी आहे. ते जे पुस्तक आहे ना सुवर्ण कोकणचं त्याच्यामध्ये 7 ते 8 विषय आहेत ऋषी. मग ती हळद लागवड असेल, मशरूम लागवड असेल, शुभिवंत मासे आहे, सेंद्रिय शेती आहे, गोपालन आहे, शेळीपालन, कुक्कुटपालन, असे 7 ते 8 विषयाची सविस्तर माहिती आहे. आणि ह्या व्यवसायात श्रीमंत कसं व्हायचं किंवा फक्त आणि फक्त नफा कसा कमवायचा याची सखोल बोलताना एक शास्त्रोक्त पद्धतीने मांडणी त्या पुस्तकात केली आहे. आणि पुस्तकाबरोबर DVD हा जो विषय मी सांगतो, तुम्ही कुठलंही प्रशिक्षण नाही घेतलं तरी चालेल, एकदा तुम्ही ते पुस्तक वाचा, एक दोनदा ते DVD तुम्ही बघा, त्या DVD-सारखा पुस्तकासारखा गुरु कुठे शोधून सापडणार. कारण हे पुस्तक असं आहे ना ऋषी की सुवर्ण कोकणचे जे शिलेदार आहेत त्यांनी कठोर प्रशिक्षण घेऊन जो नफा आज व्यवसायात कमवत त्यांचे ॲक्च्युअल अनुभव त्या पुस्तकात त्या DVD-मध्ये मांडले. त्यामुळे ज्याला ज्याला वाटतं की मला ह्या विषयातली श्रीमंती आत्मसात करायची आहे त्यांच्यासाठी ते पुस्तक आणि DVD अतिशय महत्त्वाचे आहेत. ज्ञान आत्मसात करण्याची सगळ्यात मोठी गोष्ट आहे, पण ज्ञान आत्मसात करण्याची सगळ्यात मोठी जर कुठली गोष्ट त्यापेक्षा मोठी गोष्ट असेल तर ती म्हणजे कार्यशाळा. आपल्या वेगवेगळ्या कार्यशाळा होत आहेत. आपण कार्यशाळेला आता भेटतोय 10 तारखेला पुण्यामध्ये भेटतोय आणि 11 तारखेला ठाण्यामध्ये भेटतोय. या दोन्ही कार्यशाळा अत्यंत महत्वाच्या आहेत, कारण याच दोन कार्यशाळेत फूड मॉल संदर्भातल्या, हळद लागवड संदर्भातल्या, शुभवंत माशाच्या अर्थशास्त्र संदर्भातल्या आणि या सगळ्याची सांगड असणारा हा महिना या सगळ्याबद्दल भरभरून बोललं जाणार आहे. तुम्हालाही जर या कार्यशाळेत सहभागी व्हायचं असेल, सुवर्ण कोकणचं कृषीविषयक पुस्तक घ्यायचं असेल, DVD घ्यायचं असेल, तर या सगळ्यासाठी केवळ आणि केवळ जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्या नंबरशी संपर्क साधा, कॉल करा, मागणी नोंदवा आणि प्रवेश नक्की करा. कारण हे सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढे नेत असतो. आजही आपण इथे आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, धन्यवाद आणि आभार.